Good morning, Sahyadri, media partner, Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publication. गुड मॉर्निंग, मी शुभांगी. आपण पाहत आहे न्यूज 24. सह्याद्री पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये. होळीच्या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील मेळघाट अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यावेळी आदिवासी बहुल भागांमध्ये राणा दाम्पत्यांनी चक्क दुचाकी चालवत त्या ठिकाणी प्रवास केला. रवी राणा यांनी चालवलेल्या दुचाकीवर नवनीत राणा स्वार झाल्या होत्या. रामकथा हे आमचे राष्ट्रीय चारित्र्य व राष्ट्रीय संस्कार आहे. रामकथेत अवीट व अमीट गोडवा असून आम्ही सर्वांना सन्मार्ग दाखवणारी ही कथा आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अमरावतीच्या बनेरा येथील मैदानावर आयोजित माँ कनकेश्वरी देवी जनकल्याण ट्रस्टतर्फे आयोजित रामचरित्र मानस कथागंगा संमेलनाला देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन रामायण ग्रंथ व माताजींचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काही वेळ कार्यक्रमस्थळी थांबून रामकथेचे श्रवण केले. श्री श्री 1008 महामंडलेश्वर पूज्य माँ कनकेश्वरी देवी यांच्या रामकथेच्या निमित्ताने त्यांचे आणि रामायणाचे दर्शन घेण्याकरता आपल्या सर्वांमध्ये येण्याची संधी मिळाली. रामकथा हे आमचं राष्ट्रीय चारित्र्य आहे. रामकथा हा आमचा संस्कार आहे आणि रामकथा ही खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांना सन्मार्ग दाखवणारी कथा आहे. डोंबिवली कोपरगाव खाडी परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास बेकायदा वाळू उपसा करणारी बोट ही ग्रामस्थांनी पकडून या बोटीची माहिती स्थानिक पोलीस ठाणे आणि कल्याण तहसीलदार यांना दिली. या संदर्भातील माहिती मिळताच कल्याण नायक तहसीलदार सुषमा बांगर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी येत या बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटवर कारवाई करत ही बोट पेटवून देत उद्ध्वस्त केली. तसेच यामध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ही बोट कोणाची आहे याचा तपास देखील करणार असल्याचे नायक तहसीलदार सुषमा बांगर यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच अनेक वेळा या बेकायदा वाळू उपसा विरोधात तक्रार आणि कारवाई झाली असून सुद्धा ही बेकायदा वाळू उपसा थांबत नव्हती. तसेच आज तहसीलदारांनी स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या मदतीने या बेकायदा वाळू उपसा बोटवर कारवाई केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. तसेच वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे असे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. जी कोपरखाडी किनारी जी घटना घडलेली आहे ती माझ्यातली गाववाल्यांनी जी बार्ज आणि बोट पकडले त्याची न्यूज माझ्या टीमला सर्कल ऑफिसर आणि तलाठी यांना कळल्याबरोबर त्यांनी जी मला फोन संदेशाद्वारे मेसेज दिला त्वरित मी घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि बार्ज आणि बोटचे डिस्ट्रॉयची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यानंतर FIR दाखल करण्याची प्रक्रिया त्यानंतर होईल, कारवाई करण्यात येईल. मॅडम अजून तरी स्पष्ट नाव कळलेलं नाही आहे की कोणाची एक आहे. जी वस्तुस्थिती आहे ती समोर आहे, त्याच्यावर कारवाई चालू आहे. मुंब्रा येथे भव्य क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. त्या सामन्याच्या सेमी फायनल व फायनल मॅच दरम्यान राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित दर्शवली होती. मात्र क्रिकेटच्या मंचावर आव्हाड पोहोचल्यानंतर काही क्षणातच तो स्टेज मात्र धसला आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांना सावरत मोठी दुर्घटना होण्यापासून टाळली. डोंबिवली परिसरातील विविध सोसायटीमध्ये सायकल चोरी होण्याचे प्रमाण हे काही दिवसांपासून सुरू होते. या प्रकरणी विविध तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी सदर घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासत चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1,30,000 किमतीचा तब्बल 13 सायकल डोंबिवली पोलिसांनी हस्तगत केल्या. डोंबिवलीच्या नंददीप रुद्रकोटी जय मधु मलन गणेश प्रतिभा आणि विवेक या सोसायटीमधून सायकल चोरी झाल्या होत्या. डोंबिवली पोलीस या संदर्भात गुन्हा दाखल करत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस हवालदार विशाल वाघ यांच्या पथकाने चोरटेच्या रस्त्यावरून येत होते त्यावर पाळत ठेवून संशयित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यातील जसमेर सिंग सेनी यांनी एक अल्पवयीन मुलगा सायकल चोरी करत असल्याची कबुली दिली. तसेच यातील अल्पवयीन आरोपीला त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले असून दुसऱ्या आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. शहरातील रजिस्टर ऑफिसच्या आवारातील एका टपरीला अचानक आग लागली. या आगीत बॉन्ड जेरॉक्स, मशीन जनरेटर, कॉम्प्युटर असे साहित्य जळून खाक झाले आहे. काल रविवारचा दिवस असल्याने दुकान मालक घरीच होते, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी दुकान मालकाला फोन करून आगीची माहिती दिली. तोपर्यंत ह्याच नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले, त्यामुळे दुकान मालक येईपर्यंत पूर्ण आग विझवली होती. दरम्यान या आगीत 10 ते 12 लाख रुपयांचा माल जळून खाक झाला असून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी माहिती दुकान मालकाने दिली आहे. श्री झेरॉक्स रजिस्टर ऑफिस कंपाऊंडमध्ये ते जळालेली आहे दुपारी 4:30 दरम्यान. आणि 2 झेरॉक्स मशीन, कम्प्युटर आणि जनरेटर आणि रजिस्ट्रामचे कागद मिळून एकूण 12 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आता शासनाने आम्हाला मदत करा, इतर कोणताही पर्याय नाही आम्हाला. जीविका एकच जीविका होती आमच्या परिवारासाठी, आता ते आमची मदत करावी अशी आमची विनंती. काय नाव आपलं? रमेश महेश कपूर आणि अजय घनश्याम प्रसाद बैजल, दोघे पार्टनरमध्ये येते. काय आता सांगू शकत नाही, सुट्टीचा दिवस होता, आम्ही सगळे घरी होते. आमच्या बाजूला चायवाले, त्याने आम्हाला सूचित केलं की भाऊ तुमची टपरीमध्ये आग धुवा निघून राहिला. आम्ही आले पळतपर्यंत, फायर ब्रिगेडची गाडी आली, तोपर्यंत सगळं जळून खाक झालेलं आहे. प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे, आपण मातीतला, आपण निर्माण केलेला पक्ष आहे. लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली, आम्ही काही गद्दारी केली नाही, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं आहे. यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला असून आपली इच्छा मुख्यमंत्री बनण्याची आहे असं त्यांनी यावेळी सांगितलंय. प्रहार आहे ना आपली, पण आपल्या अमरावतीवाल्याचा पक्ष आहे, आपल्या दिल्ली मुंबईचा पक्ष थोडा आहे. तुम्ही काय वाजवून आपला या आपल्या मातीतला पक्ष आहे. आपण पूर्ण निर्माण केली आहे पाणटपरी आहे. लोक आम्हाला म्हणते गद्दारी गिद्दारी केली, म्हणलं आम्ही काही गद्दारी केली, ते आमचं स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही शिकायचो. तुम्ही अगर मुख्यमंत्री बनना चाहते तो आम्ही बनना चाहते, आमचं पण राजकारण आहे, आम्ही पण कसं करू शकतो. होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पोलिसांचा रूट मार्च. कुठल्याही प्रकारे होळी व धोनी बंधनांमध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांच्या वतीने विशेष लक्ष वेधण्यात आले आहे. होळी धुलीवंदनाच्या अनुषंगानं माननीय सी पी साहेब आणि आमचे ॲडिशनल सी पी साहेब उगले साहेब, तसेच डी सी पी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे हा रूट मार्च घेण्यात येत आहे. या रूटमार्कच्या अनुषंगाने एवढंच की शांतता प्रस्थापित होणं गरजेचं आहे आणि जे लोक बॅड इलेमेंट्स आहेत, सोशल इलेमेंट्स आहेत, त्यांना आम्ही 149च्याद्वारे जर नोटिसा दिलेल्याच आहेत, परंतु याद्वारे असं सूचित करण्यात येत आहे की होळी आणि धुलीवंदन शांततेत सण साजरा करायचा आहे आणि जे कोणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याची मात्र कायदेशीर कारवाई त्यांना जरूर केली जाईल. यातून हा एक त्याचा रूटमार्कचा संदेश आहे. तर हे आम्ही आज सकाळीच पोलीस स्टेशनमध्ये मीटिंग घेतलेली, तसंच आम्ही प्रत्येक वार्डवाईज बी मीटिंग घेतलेली आहे. पण आजची मीटिंग फार खूप चांगली झालेली, सगळे नगरसेवक हद्दीतले आणि सगळे ज्येष्ठ नागरिक हजर होते, तसेच काही मीडियाचे लोक हजर होते. त्यावेळी त्यांना ह्याच सूचना केलेल्या आहेत की डी जे लावायचं नाही, तसेच जे फुगे आहे ते फुगे फेकून मारून लोकांना इंजुरी झाल्यास किंवा तशा पद्धतीचं आमच्या निदर्शनात आम्ही त्या संबंधित लोकांच्यावर कारवाई करू. आणि असे काही जर समजा 2-व्हीलरवर 3-3, 4-4 लोकं बसून जर ते बाईक राईड जोरात होत असेल तर त्याही लोकांना आम्ही ताब्यात घेणार आहोत. आणि अशा पद्धतीनं आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. बुलढाणा येथील टिळक नाट्य क्रीडा मंदिर परिसरात असलेले राष्ट्रीय प्रतीप सम्राट अशोक स्मारकाचे सौंदर्यीकरण व विकास करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्हा अधिकाऱ्यांना केली आहे. स्मारक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असून स्मारकाची दुरवस्था झालेली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करून स्मारकाचे सौंदर्यीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्षितिज फाउंडेशन कडून पुस्तक खेळणी व उपयोगी साहित्य संकलन अभियान राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बुलढाणा येथील अजिंठा रोडवरील निवांत लॉन्सवर निरुपयोगी व गरजूंच्या उपयोगी येणारे साहित्य संकलन मोहीम राबवण्यात आली. यावेळी विजय नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य करत हे साहित्य संकलन केले व हे साहित्य गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम क्षितिज फाउंडेशन मार्फत केले जाणार असल्याची माहिती क्षितिज फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल चौधरी कदम यांनी दिली. आज महिला मॅरेथॉनच्या निमित्ताने आपण बुक्स टॉईज आणि स्टेशनरी कलेक्शन ड्राईव्ह केलं होतं की ज्याच्यामध्ये खूप चांगला आपल्याला प्रतिसाद बुलढाणेकरांकडनं मिळालेला आहे. आम्ही अजूनही आवाहन करतो की ज्यांच्याकडे जुनी नवी पुस्तकं असतील किंवा टॉईज असतील किंवा स्टेशनरीज असतील जी आपल्या सध्या वापरत नाही आहेत पण कुणाच्या वापरात येऊ शकतात, इव्हन शैक्षणिक पुस्तकं जरी असतील 10वी 12वीचे स्पर्धा परीक्षांचे असतील ते आपण गरजूंपर्यंत पोहोचवू. आणि हेच मी परत एकदा सगळ्यांना आवाहन करेल की तुम्ही आमच्यापर्यंत 21 तारखेपर्यंत कलेक्ट करा आणि आपण ते गरजूंपर्यंत लवकर. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.